मखा चला चला उड़ बढ़ता गया, मान गया मैं साथ सांस लेता गया। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। आज आपण आलेलो काशी बीचवर फिरायला, त्यानिमित्ताने मी व्लॉग सुद्धा बनवणार आहे। मी आपल्याकडे कॅमेरा सुद्धा आहे, पण मी ट्रायपॉड विसरलोय, त्यामुळे आता मला मोबाईल मध्ये पण शूट करायला झालंय। सो जे काही बोलायला लागेल ते मी मोबाईल मध्ये शूट करणार आहे, आणि जे काय समोरील शूट करावं लागेल ते मी या कॅमेरा मार्फत शूट करेन। आजचा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल, एंड पर्यंत बघा मित्रांनो। चला व्लॉगिंगला सुरुवात करूयात। आजच्या व्लॉगची जर खास बात सांगायची झाली मित्रांनो, तर माझ्यासोबत माझे बाबा म्हणजे आत्ताची पोरं पप्पा असे बोलतात, ते माझ्यासोबत आहेत माझे बाबा। त्यांच्या बरोबर आपण आज एन्जॉय करणार आहोत, चला एन्जॉय करूयात। तर हे बघा माझे बाबा मित्रांनो, बाबा गाडीला जाऊ दे। तर हे बघा मित्रांनो, हे माझे बाबा आहेत, कुठेही गेले की लगेच ओळख करून कोणाकडेही बोलत राहतात, असे त्यांची पर्सनॅलिटीच आहे। लगेच ओळख करून घेतली त्याने गाडीवाल्यांकडे, आणि बोलत राहिलेले आहेत ते म्हणजे माझे बाबा। हीच खासियत आहे त्यांची। सॉरी तर मित्रांनो, ते अनोळखी नाहीत, तर आमच्या ओळखीचेच, आमच्या बाबांच्या ओळखीचे आहेत ते। कुठले तुम्ही दादा? अच्छा, रतन ताईचे धीर म्हणजे माझ्या ताईचे धीर। तर कोरले म्हणजे माझी ताई दिलेली आहे, त्यांच्या नवऱ्याचे हे भाऊ, त्यांची ओळख आधीपासूनच होती। चला तर मग आता ते फिरायला सांगत आहेत आम्हाला या गाडीवर बसून, तर आता आम्ही फिरणार आहोत। खूप मजा येईल, कारण आपल्याला हे दादा पण भेटलेत। तर अशा खुल्या जागेवर फिरण्याची मजा नक्कीच घेत जा मित्रांनो, आठवड्यातून तरी किंवा महिन्यातून तरी एकदा नक्कीच मजा घेत जा, कारण खूप फ्रेश वाटतं।
चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, इथे येण्याचं कारण म्हणजे खास फिरण्यासाठीच नाही, तर आम्ही गेलो होतो अलिबागला, ते म्हणजे माझ्या भावजींना बघण्यासाठी. आपल्या रायवाडी गावात माझी एक बहीण दिलेली आहे अलिबागमधील रायवाडी गावामध्ये. तर रणजित भाऊजी ह्यांना बघण्यासाठी गेलेलो, ते जरा आजारी होते. मित्रांनो, खरंच लग्नाचा सीझन होता, तर त्यानिमित्ताने त्यांचं जागरण व्हायचं, त्याच्यामुळे थोडासा त्यांना छातीमध्ये त्रास व्हायला लागला. ते अंगावरच म्हणजे सहन करून घ्यायचे ते त्रास, कधी डॉक्टरकडे नाही गेले, परंतु आता त्यांना डॉक्टरकडे जावंच लागलं. तर मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कोणताही आजार असेल तर त्वरित डॉक्टरकडे जा, आणि रात्रीचं जागरण जर होत असेल तर काळजी घ्या मित्रांनो, कारण आता लग्नांचे सीझन येत आहेत, जागरण तर होतच असतं आपल्यासारख्या लोकांचं. जर रात्रीचं जागरण होत असेल तर दुपारी तरी नक्कीच झोप घेत जा. मी सुद्धा जरी बँजो वाजवायला गेलो ना, तर रात्रीचं जागरण होणार असेल तर दुपारची मी झोप घेतल्याशिवाय राहत नाही. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.